उद्यापासून सुरू होणाऱ्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच आर्थिक जगाशी निगडीत नियमांमध्ये काही बदल होणार आहेत. तर या नियमांमध्ये ITR रिटर्न्स व्यतिरिक्त GST आणि क्रेडिट कार्ड पेमेंटशी संबंधित नियमांचा समावेश आहे. तर या बदलणाऱ्या नियमांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री मात्र बसू शकते. आर्थिक जगाशी निगडीत कोणकोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत तेच आज आपण जाणून घेऊयात. पहिला बदल हा GST नियमांमध्ये होणार आहे. तर सरकारच्या घोषणेनुसार 1 ऑगस्ट 2023 पासून 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना इलेक्ट्रॉनिक्स पावत्या द्याव्या लागणार आहेत. अशा परिस्थितीत GST कक्षेत येणाऱ्या व्यावसायिकांनी संबंधित नियमांची तपशीलवार माहिती घेऊन इलेक्ट्रॉनिक्स इनव्हॉइस तयार करणं त्यांना आवश्यक आहे. आज म्हणजेच 31 जुलै ही आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट पासून ITR भरणाऱ्यांना दंड भरावा लागेल. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांनी आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ITR भरला नाही आणि जर का उद्यापासून असंच केलं तर त्यांना 1 रुपया ते 5,000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. आयकर रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्याची कोणतीही घोषणा सरकारतर्फे करण्यात आलेली नाहीये. तर रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनासह विविध सणांमुळे ऑगस्टमध्ये 14 दिवस बँक शाखा बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. मात्र या 14 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये बँकांच्या ऑनलाईन सेवा सुरू राहतील. ऑगस्टमध्ये LPG तसंच व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्या या दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला LPG किंमत बदलतात. याशिवाय PNG आणि CNG दरही बदलू शकतात. तर तेल कंपन्या या दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला मध्यरात्री पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. अशा परिस्थितीत 1 ऑगस्ट पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही बदल होऊ शकतो. गेल्या वर्षी 21 मे पासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर हे स्थिर आहेत. तुम्ही जर का ॲक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्या खिशावर याचा विपरीत परिणाम होणार आहे. नवीन नियमांनुसार ॲक्सिस बँक आणि फ्लिपकार्ट वरून खरेदी करणाऱ्यांना 12 ऑगस्ट पासून या खरेदीवर कॅशबॅक मिळणार आहे. तर यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका.